एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आमदारांचं बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती असा सनसनाटी गौप्यस्फोट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. हे वक्तव्य करणाऱ्या केसरकरांना आता पोलिसांनी अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मी विनंती करते शिवसेना नेते शिंदे साहेब हा एक सच्चा मनुष्य आहे, सच्चा शिवसैनिक आहे. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असते. असा म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, कशा रीतीचे माणूस की त्याच्याकडे असते की माझ्यामुळे एकाही आमदारांचं नुकसान होत का म्हणे, राजकीय आमदारांचं नुकसान होता का म्हणे, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहाला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी नाही राहणार तर कोणाच्या मागे उभी राहणार. खरं म्हणजे याबद्दल पोलिसांनी दीपक केसरकरना ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे, कारण आत्महत्येचा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये घोळतोय आणि ते या केसरकरांना माहितीये. उद्या जर त्यांनी का आत्महत्या केली, विधानसभेच्या अध्यक्षांनी वगैरे काय निकाल दिला घटनेला स्मरून, तर ताबडतोब दीपक केसरकर यांना आतापासून पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे. हे एक वर्षानंतर गौप्यस्फोट करतायत, म्हणजे एक वर्ष त्यांनी एक गुपित हे सिक्रेट लपून ठेवलंय. या देशामध्ये एक ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे बरं का, आणि एक एव्हिडन्स ऍक्ट आहे, त्यानुसार त्यांना ताबडतोब ताब्यात घेणं गरजेचं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे